बद्दल कल्पना नव्हती. तेवढंच या गणपतीबद्दल मला माहिती होतं की पहिला मानाचा गणपती आहे आणि सार्वजनिक मंडळातलं म्हणजे मला असं वाटतं की इतिहासातला पहिला सार्वजनिक गणेशोत्सव इथे साजरा केला जातो. पण इथे भेट म्हणजे पुण्यात इतक्या वेळा आलं पण इथे मी कधी नव्हतं आलो आणि आज खूप छान वाटतं आणि चांगलं वाटतं की विनोद सातव यांच्या निमित्ताने मी इथे येऊ शकतो. आणि सूरज भाऊनी आम्हाला इतिहास सांगितला तेव्हा कळला की भाऊसाहेब रंगारे यांनी एक क्रांतिकारी जी वाटचाल केली त्या काळामध्ये, ज्या काळामध्ये खूप खडतर प्रवास होता आपला आणि त्या काळात त्यांनी एवढी हत्यारं जमा केली, खूप क्रांतिकाऱ्यांना राहायला जागा मिळून दिली, लपण्यासाठी जागा करून दिली. इथले भुयार आहे जे डायरेक्ट पुण्याच्या बाहेर निघतं असं भुयार आहे, खूप जुन्या पद्धतीचे वेपन्स बघायला मिळाले आणि हा इतिहास कळला. आज आम्ही ज्यांच्यामुळे आमचं आयुष्य खूप छान चांगल्या पद्धतीने घालवतो आहे ते ह्या लोकांसारखेच म्हणजे भाऊसाहेब रंगारेसारखेच क्रांतिकारी होते की ज्यांच्यामुळे आज आम्ही खूप सेफ आणि खूप छान जगतो आहे आणि त्यांनीच सुरू करून दिलेला हा गणेशोत्सव आज आम्ही परंपरेने पुढे नेण्याचा प्रयत्न करतो आहे. पण आम्ही परंपरेपेक्षा जास्त स्टाईल मारण्यात जास्त हे वेळ घालवतो पण खरी परंपरा जपली आहे ती या मंडळाने जपली. 128 वर्ष झाली आणि हे 128वं वर्ष आणि ते आजही त्याच पद्धतीने छान पद्धतीने कुठेही कचरा होणार नाही, जास्तीत घाण होणार नाही, कोणाला त्रास होणार नाही अशा पद्धतीने इथलं नियोजन केलं जातं. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी ऐकल्याप्रमाणे आत्ताच मला कळल्यानुसार की एक हार, एक पुष्पगुच्छ किंवा थोडंसं जे काही असेल ते जास्त निर्माल्य तयार होणार नाही, त्यामुळे कचरा वाढणार नाही आणि त्याचं नियोजन कसं करायचं ह्याची शोध घ्यावा लागणार नाही अशा पद्धतीचं इथलं नियोजन केलं जातं. आणि हा इतिहास बघायला ऐकायला खूप छान वाटलं. मला असं वाटतं की सगळ्यांनी इथे येऊन एकदा बघायला हवं. सगळ्यांना मला माहीत नाही तर अजून खूप लोकांना माहितीसुद्धा नसेल की ह्या पद्धतीने इथे क्रांतिकारी वाटचाल झालेली आहे आणि खूप मोठी मोठी लोकं इथे येऊन राहून गेलेली आहेत आणि इथून सुरुवात झाली आणि अख्ख्या हिंदुस्थानातच गणेशोत्सव साजरा केला. तुम्हाला असं वाटतं हिंदुस्थानात नाही, हिंदुस्थानच्या बाहेर जिथे जिथे मराठी माणसं आहेत ते लोकं आज गणेशोत्सव साजरा करतात. पण मूळ जे इथलं आहे हे लोकांना कळलं तर खूप मला छान वाटेल. मी इथे येऊन गेलो, तुमच्यासमोर या कॅमेऱ्यासमोर बोलतोय, हे निमित्त एवढंच आहे की हे लोकांपर्यंत पोहोचावं आणि लोकांनी इथे येऊन बघावं. गणपती बाप्पा.